अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी तृप्ती. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज, आपला बहुजन आपला माणूस. शहाडमधील महात्मा फुले नगर येथील रहिवासी निलेश अनिल धनगर यांनी व असंख्य युवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. काल दिनांक 3 एप्रिल 2019 रोजी युवा देशिंग कार्यकर्त्यांनी शेकडोच्या भरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भगवान भालेराव यांच्या हस्ते निलेश अनिल धनगर यांना युवा शाखा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले. निलेश अनिल धनगर यांनी समाजासाठी चांगले कार्य करावे व पक्ष अजून मोठा व्हावा व पक्षाची ताकद दिसावी असे कार्य करावे अशी शुभेच्छा उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भगवान भालेराव यांनी दिली. आज शहाड महात्मा फुले नगर येथे आमचे गेली अनेक वर्षापासून युवकची शाखा नव्हती. आज युवकची शाखेचं त्यांना शाखा नियुक्तीचं पत्र निलेश अनिल धनगर यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं उत्कृष्ट काम करावं. तिथले आमचे कार्यकर्ते राजेश जाधव असतील, सागर गायकवाड असेल तिथला शाखाप्रमुख, असे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये युवकचं त्यांनी काम चांगल्या पद्धतीने करावं. आज त्याच्यासोबत बरेच युवक आलेले आहेत. हे नुसतं युवक शाखेपुरता मर्यादेने राहता, चांगलं जर काम केलं तर शहराच्या युवक बॉडीमध्ये त्यांना चांगलं स्थान देण्यात येतील. त्यांची कामाची पद्धत त्यांनी आपली वाढवावी आणि नुसतं शाखाध्यक्ष न राहता भविष्य काळात येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगलं काम करून समाजाला एक आदर्श निर्माण करण्याचं काम भविष्य काळात करावं. त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अध्यक्ष या नात्याने त्यांच्या राजकीय वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम जय भारत. आकाश खरात, संघर्ष न्यूज, उल्हासनगर. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.